हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील आपल्या बरोबर आहेत. आपण तिथे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आज हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज एक वेगळा उत्साहाचा दिवस आहे आणि आता 11 वाजता आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे येणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाऊ फॉर्म दाखल करणार आहेत. तुम्ही तालुक्याचा दौरा केलाय, काय तालुक्यामध्ये प्रमुख समस्या तुम्हाला जाणवल्या? तालुक्यामध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी प्रचंड असा भ्रष्टाचार केला आहे. आज रस्त्याची परिस्थिती जर पाहिले तर एवढी बिकट झालेली आहे आणि ही निष्क्रियता ही लोकप्रतिनिधींची समोर आलेली आहे. त्याच्यामुळे जनतेमधून खूप नाराजी त्यांच्या बाबतीत आहे. जनतेतूनही उद्रेक निर्माण झालाय. आज महिला सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झालाय. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय गंभीर झालेला दिसतोय. त्यामुळे ह्या सगळ्या समस्यांच्या विरोधात म्हणून आम्ही ही जनसंवाद यात्रा काढली आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये मिळतो. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले, कशी तुम्ही प्रचाराची रणनीती आखणार आहात? नाही, आमचा प्रचार ऑलरेडी सुरू झाला आहे. आतापर्यंत आमची जी जनसंवाद यात्रा आहे ती 90 पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत, वाड्या वस्त्यांमध्ये गेलेलो आहोत. महिलांचा, युवकांचा, ज्येष्ठांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये तुतारी वाजेल इंदापूरमध्ये? 100% तुतारी वाजणार नक्कीच. या ठिकाणी 100% तुतारी इंदापूरमध्ये वाजणार असे अंकिता पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.